मुंबई विद्यापीठाच्या, ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकल. याआधी सुद्धा ढकलली. आता निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही, हे तुम्ही सातत्यानं पाहिला असेल. इथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरं जात. पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे पदवीधर, हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो. ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली. ही दुसरी वेळ आहे. मला आश्चर्य वाटतं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं. मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर, निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्यांना दूध पित आहेत का, हा आमचा पुढला प्रश्न आहे. जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींच्या म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे, पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. दोनदा रद्द केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही. तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार. पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं. खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला, हा संताप ओढून घेतला. एवढंच मी सांगतो, सेमी कंडक्टर प्रकल्प हा एक फसवणुकीचा प्रकार आहे, बोगस आणि भंपक प्रकार आहे. या सेमी कंडक्टरचं तुम्ही संपूर्ण का आता जाऊन पाहाल त्या जागेवर 5 किंवा 6 लोक तिकडे काम करतायत आणि 500 ते 600 कोटीची इन्व्हेस्टमेंट सरकार करणार, बरोबर ना? 5 ते 6 लोक तिथे काम करतायत, त्यांना काही दिशा नाही आहे, काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. हा पुन्हा एकदा या मार्गानं भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार. 500-600 कोटी रुपये तुम्ही कोणाला देताय, कोणाची गुंतवणूक करताय, ही फसवाफसवी बंद करा. यापूर्वी कोणताही प्रकल्प आला तर जाजाबाजा करणारं सरकार, मात्र या प्रकल्पाची जाहिरात देखील कुठेही केली नाही, कंपनीने केली. फसवणूक आहे पूर्णपणे. या राज्याची या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. मुळात हा प्रकल्पच अस्तित्वात नाही, हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार. आणि त्या माध्यमातून 500 ते 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि आपापल्या लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार. त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात,
शांत शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात. अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही. अफवांवरती विश्वास ठेवू नका. आमच्या जागा वाटपामध्ये कोणते मतभेद नाहीत इतकं मी सांगू शकतो. अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे. आता हे आपापल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे. असं कोणते सूत्र ठरलेलं नाही. ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल. कोणतेही सूत्र नाही. तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल. थँक्यू. Thank you.